शुभ सकाळ सर्वांचं स्वागत आहे गृहिणी स्पेशल मराठीवर. आज आहे रथसप्तमी, त्याच्यामुळे सकाळीच पूजा चालू आहे. पूजेमध्ये पहिल्या पौष रविवारी जशी पूजा केलेली होती त्याच पद्धतीने करायची आहे. घरामधली अंगणातली वेगळी आहे. घरामध्ये ज्यांनी पाहिलेलं नसेल त्यांच्यासाठी सूर्य काढून दाखवत आहे. इथे माचीच्या काडीने सूर्याचा आकार दिल्यानंतर मधलं जे आहे थोडंसं रंगानं पांढरं झालेलं होतं, पांढऱ्या रांगोळी असल्यामुळे, तर थोडासा ओलसर कपडा करून ते पुसून घेतलं. त्यानंतर त्याला डोळे, नाक, कपाळावरचं जे टिळा असतो तो काढायचा. त्यानंतर त्याच्या शेजारी रथ, सारथी, ही पूजा बऱ्याच ठिकाणी गुलालाने किंवा अष्टगंधाने सुद्धा करतात. त्याच रथामध्ये बसलेले, त्यानंतर रथाची जी दोरी आहे ती त्यांच्या हातामध्ये थोडंसं अगदी परफेक्ट तर नाही जमत रांगोळीमध्ये, पण जसं जमेन त्या पद्धतीने काढत आहे. आणि दरवर्षीची पूजा याच पद्धतीची असते. पूर्ण पूजा कंप्लीट झाल्यानंतर हळद, कुंकू, त्यानंतर तीळ, तिळगुळ, बोर, जे वाणाचं साहित्य असतं ते त्याच्यावर ठेवायचं. ही झाली घरातली पूजा. आणि बाहेरचं चालू आहे आता पूजा करायची तयारी. दोन विटा ठेवल्या कारण फरशीखाली खूप काळी पडते नंतर, आणि विटा ठेवल्या की ते खालीपर्यंत जात नाही. त्याच्या साईडनं रांगोळी काढली. हे आहे संक्रांतीचं सुगडं. हे जर नसेल तर तुम्ही आपलं दिवाळीचं जे बोळकू असतं ते सुद्धा घेऊ शकता. आणि गोवऱ्या किंवा मोकळी जागा जर नसेल तर गॅसवर उतू घातलं तरीही चालतं. दूध बऱ्याच ठिकाणी गॅसवर सुद्धा ठेवतात. गॅस कमी करायचा आणि त्याच्यावर ठेवायचं. त्याला हळद, कुंकू, दोरा गुंडाळलेला संक्रांतीचाच आहे तर तो काही आता काढला नाही, तो तसाच ठेवला. त्यानंतर गोवऱ्या आहेत तर त्याचे छोटे छोटे तुकडे करायचे. पूर्ण अखंड गौरी नाही ठेवायची, दोन तीन गोवऱ्या तरी याला लागतात. कमी जर पडल्या तर उतू जात नाही दूध, परत पेटवावं लागतं. त्यानंतर याच्यावर कापूर टाकायचं आहे. कापूर थोडासा जास्त लागेल कारण गोवऱ्या पेटायला थोडासा वेळ लागतो. पूर्ण गोल आहे तर त्यात साईडनं साईडनं थोडासा कापडाच्या वड्या टाकायच्या. त्यानंतर हे पेटवायचा. कापूर पेटवला की बरोबर गोवऱ्या पेटत जातात. आता याच्यामध्ये काही साहित्य टाकायचं आहे. त्याच्या अगोदर अगरबत्ती लावून घेतली. साहित्यामध्ये येणार आहे साखर, त्यानंतर तांदूळ आहे तर ते धुवून आणले घरातूनच.
चमचा नव्हता तर वाटीनेच टाकले. आणि तीळ टाकायचे. उतू गेल्यानंतर ते या पद्धतीने दिसतं. मध्ये काही शूट करणं झालं नाही, घरात थोडंसं काम सुरू होतं, तर ते राहिलं तर राहिलंच. आणि उतू गेलेलं आहे दूध पूर्ण इथे. इकडे चालू आहे पुरण तयार करणं. हरभऱ्याची डाळ एक प्याला आणि एक प्याला साखर प्याला. तर हरभऱ्याची डाळ कुकरमध्ये 2-3 शिट्ट्या करून घेतल्या. ती पुरणाची जी चाळणी आहे त्याच्यामध्ये काढून सुद्धा घेतली. त्यानंतर या पद्धतीने तेल टाकून थोडंसं चालू आहे पुरण करणं. साखर सुद्धा टाकली. आणि इकडे बाहेर चालू आहे सकाळी जे गोवऱ्या पेटवलेल्या होत्या त्या आता पूर्णपणे थंड झाल्या. ती थोडीशी सफाई चालू आहे. कॅमेरा तिने बाहेर नेला आणि स्वतःच चालू आहे ते. पण म्हटलं याच्यामध्ये ॲड करूया थोडंसं. पूर्ण शूट मी बाहेर नव्हतीच, घरामध्ये होती. मला माहितीही नाही हे केव्हा शूट झालं ते. जेव्हा क्लिप ॲड करायला लागली एडिटिंगच्या वेळेस तेव्हा ही क्लिप दिसली छोटीशी. म्हटलं ही कधी शूट केली. आणि ही पूर्ण माझ्या मुलीनेच केलेली आहे. तर ती राख आहे ती झाडामध्ये टाकणं सुरू आहे. आणि हे झाल्यानंतर पाणीसुद्धा दिलं होतं पण ते काही याच्यामध्ये आलं नाही, फक्त ते राख टाकेपर्यंतच दिसलं. बरोबर झाडाच्या जी माती आहे त्याच्यामध्ये टाकलं. खतही तयार होऊन जातं याचं पुढे. गावावरून आली सोमवारी. सोमवारी 3-4 वाजले होते घरी यायला. सोमवारपासून आतापर्यंत 7-8 दिवस अजिबात समोर येणं शक्यच नाही झालं. त्याचं कारणही तसंच आहे. एकदा घर दाखवते तुम्हाला म्हणजे तुमच्या लक्षात येईल की काय आहे. पण अजूनही थोडंसं जायचं की नाही जायचं की नाही जेव्हा आम्ही निघू तेव्हा खरं आहे. तर 5-6 दिवस माझे याच्यामध्येच गेले. एकदा घर दाखव. काही पसारा इथे दिसेल तुम्हाला. या डब्यामध्ये भरपूर आहे. हा जो बॉक्स आहे याच्यामध्ये पण सर्व भरून ठेवलेलं आहे. त्याच्यानंतर आरसा आणला गावातून. हे जे घर आहे हे जेव्हा मी सुरुवातीला आली होती आता 19 वर्ष झाली. तर तेव्हा आली होती तर तेव्हा जी लग्नामध्ये माझी रॅक आलेली होती ती गावाकडेच होती. आणि इथे भांडे ठेवायला काही नव्हतं तर तेव्हा हे घर घेतलं होतं. आणि त्याला लॉक लावलेलं होतं. ते लॉकही तसंच आहे. त्याची चाबीसनी सापडत. कोणतीही वस्तू आपल्याला असं वाटतं की झालं याचं काम पण काम होत नाही तर ती आता कामात येत आहे. त्यानंतर 3-4 पिशव्या समोरच्या रूम मध्ये आहे. त्यानंतर साईडच्या म्हणजे सर्व घरामध्ये पसारा आहे. तुम्हाला घर मी जर दाखवलं आता तर म्हणाल की म्हणजे नेहमी दिसणारं घर आणि आताच्या दिसण्या घरामध्ये खूप बदल झालेला आहे. पूर्ण पसारा आहे. फक्त ते आता गाडीमध्ये भरल्यानंतर गावाला जायचं की नाही जायचं. आज आता स्वयंपाकामध्ये पुरणपोळ्या पंकजला आवडतात म्हणून पुरणाच्या पोळ्या केलेल्या आहे आज. त्यानंतर खीर तांदुळाची. त्यानंतर आमटी. पुरणपोळीचा पूर्ण स्वयंपाक आपल्या चॅनलवर आहे. ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी फक्त छोट्या छोट्या क्लिप ॲड केलेल्या आहे. पूर्ण प्रोसेस नाही आहे इथे. दूध टाकलं, दुधामध्ये थोडंसं पाणी टाकलं. दुधामध्ये साय होती. साय नसली तरी चालतं, असली तर फारच चांगलं. त्यानंतर साखर टाकायची चवीप्रमाणे, जशी तुम्हाला गोड आवडेल त्या पद्धतीने. खिरीसाठी तांदूळ 15-20 मिनटं भिजवून ठेवले. जसं लागेल तुम्हाला त्या पद्धतीने भिजवू शकता, असं काही नाही आहे. आणि मिक्सरमधून वाटताना तांदुळामध्ये खोबरं घेतलं, थोडंसं विलायची घेतली आणि ते मिक्सरमध्ये वाटली. त्यानंतर आमटी करण्यासाठी मसालासुद्धा खडा मसाला जो आहे तो पूर्ण घेऊन चांगला भाजून तोसुद्धा मिक्सरमध्ये त्याची पेस्ट करून घेतली. तेल टाकलं, त्याच्यानंतर मसाला टाकला आणि कांदा लसूण मसाला टाकला थोडासा. हे आहे येळवणी. पुरणाची जी डाळ शिजली हरभऱ्याची त्याच्यावरचं जे पाणी निघतं त्याच्याशिवाय आमटी अजिबात चांगली लागत नाही. पाणी टाकायचं तर ते तुमच्या आवडीनुसार घट्ट ठेवायचं की पातळ ठेवायचं त्याच्यावर. तोपर्यंत इकडे दुधाला सुद्धा उकळी आली.
उकळी आल्यानंतर तांदूळाची जी पेस्ट करून ठेवलेली आहे, तांदूळाची खूप पेस्ट नाही करायची, तर असे रव्यासारखे झाले पाहिजे मिक्सरमध्ये ते. मीठ ॲड केलं तिखटामध्ये सुद्धा आणि दुधामध्ये सुद्धा. तर बऱ्याच कमेंट आल्या मला मागच्या वेळेस की दूध फाटतं का, तर अजिबात काहीच होत नाही दुधाला मीठ टाकल्यावर. हे जे तांदूळाची पेस्ट आहे ती त्याच्यामध्ये ॲड केली. आता मंद गॅसवर हे चांगलं शिजू द्यायचं. तोपर्यंत इकडे पुरणपोळी तर सुरुवातीचा नैवेद्यच आहे. पुरणपोळ्या दोन प्रकारच्या केल्या जातात, मागच्या वेळेस दाखवल्या होत्या. त्या थोडीशी पोळी लाटून त्याच्यामध्ये पुरण टाकून वरतून फोड करून, ती एक वेगळी आहे पद्धत आणि ही वेगळी आहे. तिखटाला सुद्धा उकळी आली, उकळी आल्यानंतर उतू जाण्याची शक्यता असते. तर आता मंद गॅसवर थोडा वेळ शिजू द्यायचं. खिरीला सुद्धा आता चांगली उकळी आली. याच्यामध्ये ड्रायफ्रुट्स घालायचे, असले तर घालायचे, नाही नसले तर नाही घातले तरीही चालतात. विलायचीने सुद्धा चांगली चव येते. नैवेद्य भाजून झाला त्यानंतर पुरणपोळ्या, याच पद्धतीने सर्व पुरणपोळ्या तयार करून घेतल्या. इकडे काजू बदामची भरड केली, ती टाकली. खीर तुम्हाला जशी घट्ट लागेल त्या पद्धतीने तुम्ही ठेवू शकता. कोथिंबीर ॲड केली तिखटामध्ये आणि हे दोन्ही रेसिपी इथे तयार आहेत. आता वाजले 5:30, काही पोळ्या केल्या काही तशाच ठेवल्या, कारण बाकीचे काही जण म्हणजे लवकर जेवणारे नाही आहेत, थोडं उशीरच असतो सगळ्यांना. काही केल्या माझ्या आणि मुलं, जर मुलांनी खाल्लं तर त्यांनाही समजा पुरेन अशा. आता उपवास सोडते, कारण 5:30 वाजले, नैवेद्य दाखवणं झाला. उपवास सोडेपर्यंत दिवस माळवतोच, दिवस माळवायच्या अगोदर पूजा सुद्धा उचलावी लागते. तर माझं ताट वाढून झालेलं आहे. पुरणाची पोळी बिना भाताची करू नये असं म्हणतात, पण तांदूळाची खीर केल्यामुळे मी काही भात करत नाही. तर तुम्ही पण या, मी जेवण करते आणि नंतर परत भेट.